दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळा तालुक्यात एका आयशर वाहनात अवैधरित्या दडवलेल्या 23,13,080 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा व सदर वाहन जप्त करण्याची कारवाई केली असून वाहन चालक ओम प्रकाश हिरालाल यादव यास अटक करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाच्या पथकाने शनिवार दिनांक 30 रोजी नाशिक देवळा रोडवर रामेश्वर शिवारात असलेल्या हॉटेल दुर्गा गार्डन समोर दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून वाहन तपासणी करताना एक पांढऱ्या रंगाची आयशर क्रमांक MH08W7722 या 6-चाकी संशयित वाहनास अडवून सदर वाहनाची तपासणी केली असता 1201 बॉक्स सापडले। सदर कारवाईमध्ये आयशर वाहनासह 23,13,080 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून सदर वाहन चालक तसेच गुन्ह्यातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहन मालक यांच्या विरोधात व इतर ज्ञात अज्ञात इसमांविरोधात महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट 1949 कलम 65A(E)80, 81, 83 व 90 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक लीलाधर पाटील पुढील तपास करीत आहेत। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, प्रसाद सुर्वे, श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपायुक्त नाशिक विभाग नाशिक शशिकांत गर्जे, अधीक्षक नाशिक असू तांबारे, उप अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कारवाईत मालेगाव विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे, सागर लक्ष्मण नलवडे, सहाय्यक निरीक्षक श्रीमती वंदना देवरे तसेच जवान दीपक गाडे, श्याम पानसरे, प्रवीण अस्वले, दिगंबर पालवी, गोकुळ परदेशी आदी सहभागी झाले होते। अदिती ठाकूर, दक्ष न्यूज, दहिवड, देवळा।